ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಿನ ಗಳತ್ಕ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ 64ನೇ ಧಮ್ಮಚಕ್ರ ಪರಿವರ್ತನಾ ದಿನ ಅಶೋಕ ವಿಜಯದಶಮಿಯ ಧಮ್ಮ ಪರಿಷತ್ತು ಹಾಗೂ ಶ್ರಾಮಣೇರ ಪಬ್ಬಜ್ಜ ಪ್ರಶಿಕ್ಷಣ ಶಿಬಿರ ಸಮಾರೋಪ ಸಮಾರಂಭ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ಜರುಗುತ್ತಿದೆ. ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಿನ ಗಳತ್ಕ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ 2020ರಲ್ಲಿ ಜರುಗುತ್ತಿರುವ ಶ್ರಾಮನೇರ ಪಬ್ಬಜ್ಜ ಪ್ರತಿಕ್ಷಣ ಶಿಬಿರ ಹಾಗೂ ಧಮ್ಮ ಪರಿಷತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಅಕ್ಟೋಬರ್ 14ರಿಂದ ಅಕ್ಟೋಬರ್ 25ರವರೆಗೆ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿತ್ತು. ಅಶೋಕ ವಿಜಯದಶಮಿ ಧಮ್ಮ ಪರಿಷತ್ತು ಹಾಗೂ ಶ್ರಾಮನೇರ ಪಬ್ಬಜ್ಜ ಪ್ರಶಿಕ್ಷಣ ಶಿಬಿರ ಸಮಾರೋಪ ಸಮಾರಂಭ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ಜರುಗುತ್ತಿದೆ. ಈ ಭಾಗದ ಸಮಸ್ತ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಹಾಗೂ ಬುದ್ಧ ಅನ್ವಯಿಗಳು ಹೆಚ್ಚು ಹೆಚ್ಚು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುವಂತೆ ಗಳತ್ಕ ತಕ್ಷಶಿಲಾ ಬುದ್ಧ ವಿಹಾರದ ಪೂಜ್ಯ ಭದ್ದಂತ ಬುದ್ಧ ಪುತ್ರ ಗುರುದಮ್ಮೋ ಅವರು ತಿಳಿಸಿದರು. ನಮೋ ಬುದ್ಧಾಯ್, ನಮೋ ಧಮ್ಮಾಯ್, ನಮೋ ಸಂಘಾಯ್. ಬೆಳಗಾವ್ ಜಿಲ್ಲಾತಿಲ್ ಬಹುಜನ ಮಾನಸ ಆಣಿ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಜೈ ಭೀಮ್. ಪ್ರಿಯಜನ ಹೋ, ಗೆಲ್ಯಾ ಆಷಾಢ ಪೌರ್ಣಿಮೆ ಪಾಸೋನ್ तक्षशिला बुद्धविहार गळदगा या ठिकाणी मी भदंत बुद्धपुत्र गुरुधम्मो वर्षावास करीत आहे आणि त्या वर्षावासाच्या अनुषंगाने या ठिकाणी 14 ऑक्टोबर 2020 पासून एक भव्य असं श्रामनेर शिबिराचं आयोजन चालू केलेलं आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी धम्म प्रचार धम्म जागृती निर्माण झालेली आहे आणि याच माध्यमातून ज्या पद्धतीने विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 म्हणजेच अशोक विजयादशमीला नागपूरच्या दीक्षाभूमीजवळ तमाम 7 लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि याच गोष्टीचं भान ठेवून या ठिकाणी हे श्रामनेर शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या श्रामनेर शिबिराचं समारोप कार्यक्रम विजयादशमीला म्हणजे 25 ऑक्टोबर 2020ला होत आहे. प्रियजन हो, मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की गेल्या 8 महिन्यापासून तक्षशिला बुद्धविहार गळदगा येथील श्रीसंपन्न उपासक उपासिका यांनी तन मन धनाने रात्रंदिवस मेहनत करून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्यामधूनच हा 25 तारखेचा मोठा धम्म सोहळा गळदगा येथील धम्म बांधवांनी साजरा करण्याचं ठरवलं आहे आणि या पुण्यकर्मामध्ये अकोळ, नांगनोर, नेज, बेडकीहाळ, कामन कोणतं गाव अजून मलकापूर, भोज, अप्पाचीवाडी अशा प्रकारचे 10 ते 15 गावं या पुण्यकर्मात सहभागी झालेले आहे. प्रियजनो, ज्या पद्धतीनं प्रत्येक नदी समुद्राला मिळती अशा एक कितीतरी नद्या समुद्राला मिळाल्या तर त्याचा महासागर तयार होतो आणि अशाच प्रकारे या ठिकाणी कितीतरी गावं या तक्षशिला बुद्धविहाराला जोडले आणि या ठिकाणी मोठा धम्मसागर निर्माण झालेला आहे आणि याच माध्यमातून या विशाल अशा बौद्ध धम्म परिषदेचा जन्म झालेला आहे. या तक्षशिला बुद्धविहारामधलं जी धम्म परिषद होती आहे ती ऐतिहासिक व्हावी कारण की हे काम अवघ्या 70 वर्षामध्ये आतापर्यंत या कर्नाटक राज्यामध्ये झालेलं नाही आहे आणि तेच बेळगाव जिल्ह्यामध्ये होतं आहे. त्यामुळं मला याचा अभिमान आहे या गावाचा आणि अशी ऐतिहासिक धम्म परिषद होण्यासाठी मी तुम्हाला आज सर्व बहुजनांना बेळगाव जिल्ह्यातील कर्नाटक राज्यातील तमाम बहुजनांना आव्हान करतो की यानं त्या सर्वांनी यावं आणि या धम्म सोहळ्यात सहभागी व्हावं आणि हा धम्म सोहळा मोठा ऐतिहासिक ठरवावा कारण हा सुद्धा तुमचा पुण्याचा एक भाग आहे. म्हणून तुमच्या सर्वांच्या प्रति मंगल मैत्री मंगल कामना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा गळदगा येथील उपासकातर्फे तक्षशिला बुद्धविहारातर्फे सर्वांना मी आवाहन करतो की सर्वांनी या विशाल बौद्ध धम्म परिषदेमध्ये सामील व्हावं. ही विशाल धम्म परिषद 25 ऑक्टोबर 2020 म्हणजे विजयादशमीला आयोजित केलेली आहे. तुमचं सर्वांचं मंगल हो, तुमचं सर्वांचं कल्याण हो.
14 ಅಕ್ಟೋಬರ್ 2020ರಂದು ಶ್ರಾಮನೇರ ಪಬ್ಬಜ್ಜ ದೀಕ್ಷಾ ಹಾಗೂ ಉದ್ಘಾಟನಾ ಸಮಾರಂಭ ಹಾಗೂ ಭೀಮನಗರದಲ್ಲಿ ತಥಾಗತ ಭಗವಾನ್ ಗೌತಮ ಬುದ್ಧರ ಭವ್ಯ ಮೂರ್ತಿಯ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜರುಗಿತು.